subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications. मी आता बघतून होतो, माझे दोन डोस कंप्लीट झाला. मला कारवारला जायचा होता मित्राला भेटायला, अर्जंट काम होता. पण इकडं कर्नाटकवाले म्हणतात की तुमचं RT-PCR पाहिजे. गव्हर्नमेंटने सांगितलं म्हणून मी दोन डोस घेतलेत. आणि आता दोन डोस घेऊन सुद्धा जर तुमचं RT-PCR पाहिजे असेल तर तुमचे ते दोन डोस काय कामाचे असं माझं म्हणणं आहे. की बाबा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणलं, बॉर्डर क्रॉस करायचं म्हणलं, दोन डोसची काय गरज? आता दोन डोस असताना सुद्धा तुम्हाला RT-PCR काय गरज आहे? कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं त्रास दिला जातोय की तुमचं RT-PCR पाहिजे, तुमचं हेच पाहिजे, तेच पाहिजे. दोन डोस इव्हन सर्टिफिकेट आहे आमच्याकडं. आज पण सगळं दोन चार वाटे गेट ओपन दवलात कोणाला म्हणजे कोण येऊ आओ जाओ गोवा तुम्हाला चालल्या असं किती. आता ते डबल डोस काय इफेक्ट आहे ना म्हणतात RT-PCR जा म्हणा. डबल डोस किती दिलो शो ऑफ करपाक? आम्ही केन्ना सावन डिमांड करतात गव्हर्नमेंटा फुड्यांक. किती काय म्हणल्यार जितल्याचे बॉर्डर आसा पळय थंय कोवीड टेस्टींग सेंटर जावचे म्हण. ज्या कडेन जितले कोण येत ते मागीर आतां खुबशे लोक वेगवेगळे कडच्यान येतात. तांकां थोड्यां कडेन गाडी आसता, थोड्यांक गाडी नासता. तांकां खंय हॉस्पिटलांत धांवता रे ते. तुमी करा मरे. आज ऑल ओवर वर्ल्ड प्रत्येक बॉर्डरीचेर कोवीड सेंटर्स आसात, टेस्टींग सेंटर्स आसात. थंय तुका चॅक करून तो मुखार धाडटा. तेन्ना ते मुखार उपद्रवान कांय वाडना. तशें आमच्या गोव्याच्या गव्हर्मेंटान इनिशिएटीव घेतलें जाल्यार इजी आसलें.